अरे काय आले, तुझं करिअर ग्रो होत नाही त्याचं टेन्शन आहे का तुला? त्याचं टेन्शन आहेच, पण मी जे काम करतोय त्यात मला आनंद पण मिळणं झाला. मग तुला चांगल्या कंपनीत जॉब पाहिजे म्हण की आणि चांगला पगार. अरे ते प्रत्येकालाच पाहिजे असतं की. अरे मग माझ्याकडे उपाय आहे की रिलेवल बाय अनअकॅडमी. तुला खरं वाटत नाही का? मी दाखवतो तुला. आता हे बघ, हे पोराल तेज, यांना कॉपरेटमध्ये जॉब पाहिजे होता. आता रिलेवल थ्रू यांना नोवा मॅनेजमेंट जॉब भेटला बरं का? आणि सॅलरी किती माहीत आहे का? 77% सॅलरी हॅक भेटल्या. आता हे बघ शर्माजी, यांना का नाही कोडिंगमध्ये करिअर करायचं होतं. रिलेवलच्या मदतीनं यांना विंगीबायमध्ये जॉब भेटला. आणि मेन म्हणजे सांगू का, हे सॉफ्टवेअर इंजिनियर पण आहे ती, आणि सोबत मेकॅनिकलची डिग्री पण आहे यांच्याकडे. आता हे बघ सय्यद मेंदी अब्बास, यांना सुद्धा ब्लू स्टेकमध्ये चांगला जॉब भेटला आहे. जसं यांना जॉब भेटला का नाही तसं तुला पण भेटू शकतं. तुला फक्त एक टेस्ट द्यायची आहे, 6 जुलै ते 10 जुलैपर्यंत फ्री टेस्ट स्लॉट बुक करायचा तुला. आणि त्या का नाही कुठेही कॅटेगरीमध्ये करू शकतोस बरं का? आणि ह्याचे टॉप स्कोरर आहेत का नाही त्यांना 30,000 जास्त अमेझॉन वाउचर, जसं की आयफोन, मॅकबुक, ॲपल वॉचेस असं भेटणार. आणि जे टॉप 100 आहेत का नाही त्यांना गव्हर्नमेंट मान्यता प्राप्त सर्टिफिकेट भेटणार. 19 कॅटेगरीमध्ये तू तुझं करिअर बनवू शकतोस, जसं की सेल्स, प्रोग्रामिंग, प्रोडक्ट मॅनेजमेंट, HR, ॲनालिटिक्स आणि मेन म्हणजे कंटेंट रायटिंगमध्ये तू तुझं करिअर बनवू शकतोस. जशी ह्या तिघांची लाईफ बदलली का नाही तशी तुझी पण लाईफ बदलू शकते. तर रिलेवल सिलेक्ट यामध्ये तुझी संधी घालू नकोस बरं का? डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, जाऊन क्लिक कर आणि लगेच तुझे टेस्ट स्लॉट बुक कर. रिलेवल बाय अनअकॅडमी ह्याच्याद्वारे जे टेस्ट घेण्यात येणार आहे ह्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जाऊन लगेच क्लिक करा आणि तुमच्या टेस्टचे स्लॉट बुक करा. हो सर, अशा आम्ही अजून किती वेळ वाट बघायची हो. आम्हाला काय तर सूचना करा ना, त्या दृष्टिकोनानं आम्हाला न्यूजीलंड लागाय बरं. हे बघा जागते सर, गडबड करू नका. अजून स्टाफ आला आहे का? काळे सर आले नाहीत आणि विशेष करून मॅडम आलेल्या नाहीत. ह्यात घोड्याने पेंट खाल्ले. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. बसा बसा. बघा बरं, मॅडम आल्याबरोबर कसा उत्साह पसरला, नाही तर तुम्ही दोघं म्हणजे आम्ही होतो तेव्हा निरुत्साह होता काय ऑफिसमध्ये असं म्हणायचं का तुम्हाला? असं नाही हो, पण एक प्रकारचा उत्साह आला की नाही. होय म्हणा, होय म्हणा. हा बरोबर आहे. मग आता बोला, मग काय विषय मांडणार होता? मांडा विषय कसा आहे सर? गावभर सगळ्या चर्चा चालल्या, ह्या शाळेतल्या मुलांना वर्ण नाही, यांच्या संस्कार नावाची चीज नाही, काय नाही, शिक्षकाची कुठे टिंकलटा कर, कुठे वर्गातल्या पोरीची छेड काढ, गावातल्या माणसांनी कुठल्या शिव्या दे, काय कर, असलं उद्योग करते ते, त्यांचं अभ्यासाच्या नावानं बॉम्ब आणि नको त्या दुसऱ्याच गोष्टीकडे यांचं लक्ष चाललं या. हा आणि त्याला सर गावात आम्हाला अवेअरनेस सर करायला लागते, आम्हाला तोंड द्यायला लागायला लागते सर, सगळं गाव आमच्या नावानं बोंबला लागले, काय करायचं आता आम्ही? तुम्हीच सांगा आम्हाला. हो हो हो, थांबा, किती बडबड करशीला? आणि आपल्यात किती अंतर आहे माहीत आहे? 2 फूट. सावकाश बोला, बडबड करू नका. मला कळलं तुमचं काय आहे ते. तुम्ही वर्गात जाता, मुलांना वळण कोण लावायचं, त्यांचे आई वडील आपल्याकडे 8 तास तर मुले देतात, संस्कार कोणी करायचे? बोसले सर बोला, संस्कार कोणी करायचे? तुम्ही करायचे, ही तुमची जबाबदारी आहे. कसली जबाबदारी सर? हा आम्ही शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करायचं, कशाला पोराचे वळण पण लावायचे? आता मुलंच आहेत ती, थोडं सांभाळून घ्यायचं. सर ही मुद्दा म्हणून आमची चूक झाली का? नाही नाही, तुमचं कसं चुकलं, माझं चुकलं. या या इथं बसा. सर बसा बसा. तुम्हाला जर वळण लावता येत नाही मुलांना तर मी जातो ना वर्गावर. नाही सर बसा. नाही नाही नाही, तुम्ही बसा. सर आम्ही आमचा मुद्दा मांडला म्हणून आम्ही तुमच्या खुर्चीवर बसायचं असतं का? मुलांना वळण लावणार कोण मग? आम्हीच. आम्हीच. हा मग अशीच चुकी मान्य करत चला, नाहीतर काळे सरांच्या गत आपलंच घोडं पुढे दाबताय, ऐकायचं नाही कोणाच. मला असं वाटतंय मुलं जे असे वागतात ना त्याच्या मागे काही ना काही कारण आहेत, कारण आपण सतत त्यांना ओरडत असतो, या विषयाचा अभ्यास करा, त्या विषयाचा अभ्यास करा, त्यामुळे त्यांच्यावर दबाव येतो आणि ना म्हणून ते असं काहीतरी वागतात. म्हणजे त्यांच्यावर मानसिक दडपण येते असं म्हणायचं का तुम्हाला? हो, प्रत्येक मुलामध्ये ना काही ना काहीतरी कलागुण असतात आणि ते बाहेर पडण्यासाठी आपण त्यांना वाव दिला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं आपण आपल्या शाळेमध्ये लघुनाट्य स्पर्धा आयोजित करूया. मॅडम ते आणि काय असते? लघुनाट्य म्हणजे छोट्या छोट्या विषयांना घेऊन नाट्य सादर करायचं. हा म्हणजे तुम्ही नाटक म्हणताय का? हो नाटक. हो मॅडम.
आधीच काय शाळेत नाटकं कमी काय हा आता पोरांच्या वेळेला अभ्यासाचं प्रदर्शन येत आहे म्हणून आम्ही शाळेत नाटकं चालू करायची बी अहो सर अंतर किती आहे आपल्यात हळू बोला शांत घ्या बीपी वाढतो हा बोला मॅडम तुम्ही अहो सर हे केल्याने काय होईल मुलं फ्रेश होतील आणि नव्याने अभ्यासाला सुरुवात करतील म्हणून हे सगळं करण्याचा माझा विचार आहे मग सर कशी वाटली तुम्हाला कल्पना एक नंबर आवडली आपल्याला काय कल्पना मग घ्यायच्या ना स्पर्धा अहो घ्यायच्या काय झाल्या आणि घेतल्या म्हणून समजा गुलशबाई मॅडमचा तास आहे ना हे बाळ्या माहित माहित म्हणता म्हणती म्हणता मग मॅडम शाळेत येऊन किती दिवस झालं नाव तर माहित आहे का आपल्याला अश्विनी ये ना प्रिय जगू कसा तुझ्या विना वीरा अशी जिंदगी आणि बाणी गे ये ना प्रिय ये 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 ना प्रिय ये 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 अश्विनी गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बसा थँक यू मॅडम अभी उठ जरा खा मॅडम काय झालं काय अगं बनं चाललेलं हो नाही ती आपलं असंच गाणं म्हणतो तू गाणं म्हणत होतास चक्क माझं नाव घेत होतास तू अश्विनी तुमचं नाव आहे हो माझंच नाव आहे बस खाली आणि तसंही तुमचा वर्ग आणि वर्गातले विद्यार्थी कसे आहेत ना ते बाकी शिक्षकांनी सांगितलंयस मला व्यवस्थित सांगितलंय मॅडम कसं वाटलं मग आमचा वर्ग छान आहे ना छान आहे ना छान आहे छान आहे हे असे अवगुण जरा व्यवस्थित वागायला शिका मी आल्यापासून तुमच्यातले कला ऑब्झर्व करते आणि म्हणूनच मी मुख्याध्यापकांना रिक्वेस्ट केली आहे की आपल्या सर्वांसाठी म्हणजे खास तुमच्यासाठी लघुनाट्य स्पर्धा आयोजित करण्यासाठी मॅडम म्हणजे नाटक का हो नाटक अहो म्हणजे आत्ताच हा विषय मी नाटकासाठी निवडलाय आणि हाच विषय मी लघुनाट्याला सादर करणार आहे मस्त मस्त बस जगावा की मारावा हा एक सवाल आहे या दुनियेच्या अवखेड्यावर खरकाट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगाव बेशरम लाचार आनंदात ते फेकून द्यावा या देहाची लगतार त्यात गोंडाळलेला बाळ्या बाळ्या थांब तू हे सर्वांना नाट्य स्पर्धेमध्ये बोल हा आता हे काय शर्ट फाटेल तर मुलांनो आणि मुलींनो तुम्ही आपापले ग्रुप तयार करा आणि तुम्हाला जो कोणता विषय घ्यायचा आहे तो विषय निवडा आणि हो मुलं आणि मुली दोघांनी एकत्र नाटक केलं तरीही चालेल ए शांत शांत जी काही कला दाखवायची ती तिकडे स्टेजवरच मग आजपासून छान तयारीला लागा हा आता सुट्टी नाही आपण निळूभाऊच नाटक करणार आहे बाई वाड्यावर चला ए सौर्या आपण खरंच नाटकात भाग घ्यायचा अरे मग आत्ता मॅडमनं सांगितलं नाही आपण नाटकात भाग घ्यायचा आणि नाटक आहे ना एक नंबर करायचो अरे तुला सपोर्ट ते भावा लय अवघड गोष्ट आहे ती ए काय अवघड आहे रे अशी पण तुझी वर्गात 17 नाटकी चाललेली असते ती त्यातलंच एक नाटक यात करायचंय चौऱ्या लव्ह स्टोरी बसवायची बरं का लव्ह स्टोरीच बसवायची लव्ह स्टोरी बसूया पण असल्या नाटकाला पुरी लागते रे अरे पुरी पुरी काय ढीक अरे ढीक कशाला प्रिया आहे की आपली तिच्याबरोबर बसव अरे पण प्रिया झाली माझ्या सुप्तीला तो सुप्तीला अरे माझं काय तेव्हा ती गौरी सुरकी उणी अशीच असते त्या त्यातले काढते की वरगाडून असं का आता एकच नंबर नाटक होणार आपलं होड्या तर मग प्रिया चालल्या चल विचारूया चल चल एकदम आता यात काय बदल करायचा नाही सगळा आपला आपण करायचं आणि कुणाला घ्यायचं पण नाही आणि अजून एक मुलांचं पात्र पण आपणच करायचं ती पण शर्ट पॅन्ट घालून तू म्हणतेस तसंच करू खूप मजा येईल ग प्रिया काय रे सौरभ
अगप्रिया आम्ही पण नाटकात भाग घेणार, तू आमच्या नाटकात काम करणार का? अरे आमच्या मुली मुलींचं सगळं ठरलंय, तुमच्या नाटकात कसं काम करणार आता? अगप्रिया बघ की काय जिज होती का, अगो लय भारी नाटक आहे, लव्ह स्टोरीवाला नाटक आहे, लय भारी होणार आहे नाटक. अरे आमचं फिक्स झालंय, विषय पण ठरलाय. अगं ठरले तर कॅन्सल करा, आम्ही ऐकू नाही, लय भारी नाटक बसवणार आहे, एकदम भन्नाट, हिंद कॅन्सल कर, कॅन्सल कर. ए डोल्या तुला एकदा सांगितलं कळतं ना, आमचं ठरलंय सगळं, त्यात काय बदल नाही होणार. ऐ नाजूक साजूक, तू ठरवायला तू काय जय जयसी हा जय जयस. ए डोल्या जयस तू पण नाही आणि मी पण नाही, पण आता आमचं ठरलंय त्यात काय बदल नाही होणार, तू जायच ना. जावा जावा आमचं आम्ही बसवत. चल ग प्रिया चल. ऐ एवढा रागराग करायची काय गरज आहे रे, अरे पोरींची आपल्याला गरज आहे. ए काय गरज आहे हा, काय गरज आहे सौर्या, एवढा मस्का लावायची काय गरज नाही बरं का, कुठल्या पुरीला आपल्यात नाही काम करायचं ना, तर गेलं एवढं भावा, नाही ना कुठली पुरी आली तर मीच. मला शिल्प बायको चांगली खाते पिते घरात करून आलेली दिसते. अहो मालक आजकाल पुरी कुठे भेटते त्या, मग ही भेटली आणणे महिलाच करून. असं म्हणतेस बर, तुला अडचण आहे मला, मला तरी अडचण वाटून काय उपयोग आहे. ए सौर्या मला नाटक करायचं. काय अरे फिलिंगच नाही, फिलिंग म्हणजे अरे लाजणं मुरड नसते पण नुसतंच रेडगत करते. हे आब्या अरे मला माहित आहे नाटकात पुरगी ही लागतेच, आणि आम्ही दोघं नाही ना प्रियेला विचारलं पण प्रिया म्हणली आम्ही पुरी पुरी वेगळं नाटक बसवणार आहे. हो बघ आब्या आता ह्याला तुला बाय समजायला लागणार, मग अरे पुरी एकतर बाय होत नाही ती, ही झाली दे बघ की बायला का. काय फिलिंग फिलिंग लावलंयस, रिहर्सल मध्ये साडी निघतो म्हणजे तुला फिलिंग येईल असं म्हणतोस, धर मग घे. तर मला बायच वाटली पाहिजे, आता दाखवतेस तुला फिलिंग काय असत. अहो तुम्ही तिकडे बघा ना, मला बाय लास्टात वाटत. नाही तुम्ही इकडे बघा ना, छान दिसते ना, एक नंबर वाड्यावर चला. धनी वाड्यावर कुठ मालक, मालक अस करू नका, गरीबवर अन्याय करू नका मालक. कसे वाले तरफड काजे चोंबडे इकडे कस काय आलाय. अरे सौरभ बघ की ती प्रिया आणि बाकीच्या मुलींनी त्यांचं त्यांचंच वेगळं नाटक बसवलंय, आणि आमच्या दोघीसनी त्या नाटकात घेतलं पण नाही. तुम्हाला नाटकात कोणी घेतलं नाही सौर्या, मिसेस भेटली आता ह्याचा विषय कटा. ए काय कटप काय कटप सौर्या, ह्याचाच विषय आता कटप, ह्या दोघी आपल्या टीम मध्ये आणि आपण मिळून नाटक बसवायचं, ती पण एकदम भन्नाट भन्नाट. मला माझ्या वाड्यावर मलाच कटप करते. ए झालं नाही चोंबडे कुठलं नाटक बसवायचं. ए माकड तोडायच्या झाली काही सुरू परत. राज ऐसा प्यार कहीं होता है. बंडे तू समझता नहीं रे, अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुझे मिलाने की कोशिश में जुड़ जाती है. तुझे देखना है, देखो वो आ गई. एक नंबर छान करताय. लगा पुरी असून कसं पोरागत नाटक केलं, आणि एक वेळ टाळ्या वाजवा. छान छान प्रिया गौरी अभिनंदन हा तुमचं.
मस्तच. तर आता तुम्ही बसा खाली, मी दुसरा ग्रुप बोलवतो वरती. तर आता दुसरा ग्रुप आहे आब्या, गुलशा, रव्या आणि बाळ्या. तर तुम्ही चौघांनी स्टेजवरती यायचं आणि तुमचं ॲक्टिंग करून दाखवायचे. तर चला तर वर या. नमस्कार नमस्कार मंडळी. धनंज जिमालक, तुझ्या ताईसाहेब गेल्यापासून आपला वाडा नुसता सोना सोना झाला. कुठली बाई झाली नाही वाड्यावर. आवाज कसं म्हणताय मालक, ताईसाहेब गेल्यापासून किती दर बायक वाड्या येऊन गेले कि म्हणतोय ते बरोबर आहे, पण हातकाची बाई पाहिजे का ना. बायला जय ते बायला म्हणा लागतंय, वाड्यावर या बाई वाड्यावर या. धने लग्न करून बायकोलाच घेऊन आलो. धना नाव काढलं बाई आली. बाई मालक काय करताय. सरपा नवीन लग्न करून आलास, बायको तर तोंड दाखवशील का नाही. मालक मी दाखवतो की सुगंधाचं तोंड. हा सुगंधा, वा 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 बाई, तुम्ही आमच्या वाड्यावर आला तर आमच्या वाड्यावर पूर्ण सुगंध दरवळा दरवळा. वा माझं सुगंध दरवळा असं ते काय करावं लागेल मालक. आहे ना गणा बाईने फॉरवर्ड दिसते ते. मालक काय काय करावं लागेल. माझी कामं करावं लागतील. मला सांगा मी करतो की मालक. अरे तुला जमल का ते, ती फक्त कामं बाईच करू शकते. नाही ना मला सांगा. अरे अंगाचे मिंगाचे मालिश करावं लागते. अरे डोक्या बिकाचे. नाही ना दुसरं काम सांगा की मालक. बर शिल्पा, 10 वाजले ते भेसवांचा टाइम झाला. शेत रे धनी, तुम्ही जावा शेत भिजवायला, तोपर्यंत मालक मला वाड्याची काम सगळी समजावून सांगते. तिने चांगली समजून घेते कणा. बाय लयच हुशार दिसते. मालक आपल्यासाठी चांगलं जायचे असं म्हणतोस काय. बार 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 बर शर्मा. हा मालक जा घेतो म्हणत त्या मालक गेलं. हा आता सांग. चला मग आता बर बाई, तुम्ही काय काय करू शकता सगळं भांडी पोचा सगळं असं म्हणताय का. तेवढी करायची फरशी बसा. फरशी हा म्हणजे माझ्या नजरेसमोर राहताल. तुम्ही कसं काम करताय ते मी बघेल ना. काम करताय ते नेट नेटक जी मालक. हा चला मग आत्ताच करते. हा चला चला चला. बाईच काम बघाय काय घेतलं. बाई मालक ही काय करताय तुम्ही मालक. अरे तर काही सांगायला लागतं काय तुम्हाला. सुगंधा इकडे बोल बरा. तू मालक इकडे बोल बरोबर. अरे कणा अरे कणा इकडे कणा. मालक इकडे बघ माझी बाई कोण कोण बोलवणार. इकडे बघ. अरे कणा त्या बाईने या माझं हकल पाहिलं. माझ्या त्या बाईने मला चक्क मिठी मारली. चार माणसांनी बघितलं काय म्हणतो मी. मी बोलत कसलं म्हणतो आपल्याला ऐकू वाटलं नाही. त्या बाईने या माणसाला हकल माझा 50 वर्ष झाले पण असले प्रकरण कधी आणलं त्यांना. हे प्रकरण आणलं त्याला असत वाचलो कणा. जी मालक आता दुसरी आला काम करला वाड्यावर बाई. आता तुम्ही काय बघताय. बसला ना मुदत बसा ना शांत. आता 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 खूप छान परफॉर्मन्स. बाई
व्हायचं रे तुम्ही, पण खरंच बरं का अभिनयाला तुमच्या तोड नाही तोड, जबरदस्त. तर आता मी तिसरा ग्रुप बोलवतोय. तर तिसरा ग्रुप आहे सौरभ, डोल्या, काजल आणि सुरके. तर तुम्ही चौघांनी पण स्टेजवरती यायचं आहे आणि नाटक सादर करायचं आहे. ओके दोस्त, दोस्त रहा, प्यार प्यार रहा, ए जिंदगी तेरा एतबार नारा, एतबार नारा. काय काय झालं असली सरगाणी म्हणून काही उडायला लागलेस उगच सरगाणी. आता आयुष्य सगळं तू माझं सॅड झालंय, त्यात आपल्या दोघांची दोस्ती बी सॅड झाल्या. सॅड झाल्या म्हणजे नक्की काय झालंय तुला? अग चमडे, दोस्ती कशी पाहिजे? कशी पाहिजे दोस्तीत? कस एकमेकाला जीव लावून असते, जीव घेते देते. पण घेते म्हणजे मी माझा जीव देऊ तुला? नाही बाबा, आपल्या चलोस नाही. आपल्या बाप ज्यांनी कधी कुणाला जीव दिला नाही, कुणासाठी जीव दिला नाही. तसं नाही माझं म्हणणं ग. मी तुला दररोज एवढं बघत असते इकडे तिकडे जाताना. तुला जीव लावतो कोणा? तुला कळत नाही पण मी लावत असते. बरं माझं मी लावत असते. मला जीव लावतेस तू? तू तोंड हुकण्यागत करून जातेस तिकडे बघून. पण माझा तुझ्या ते जीव असते. माझा बाबा येत आहे ना कसा आहे. आता दोस्ती झाली, पुढे प्रेम होणार, लग्न आपल्याला करायचं. बाजा काय म्हण, तू कुठं पोरांपर्यंत गेलास? यारवेळ लागले काय? हॅलो बाजूला, आईने मला बोलवले मळ्यात. चमडा सुरक्या, सुरक्या चमडा, ऐक काय. ही बघा आमची असली भुसकाट दोस्ती. अहो दोस्ती कशी पाहिजे? दोस्ती कशी पाहिजे माहिती का? जीवाला जीव देणार दोस्ती पाहिजे. ती पण आपल्या सवऱ्या भावासारखी. बघा बरं का आता. आहा सौरभ, कुठे चाललास? नाही कुठ नाही. अरे हे काय, बॅग तर घेतली असं म्हणतोयस कुठे नाही चाललो? चाललो ते पण कायमच. कायमच म्हणजे? माझ्या वडिलांची बदली झाली त्यामुळं मला जायला लागणार. अरे असं कसं तू जाणार रे? आपली तर मैत्री आहे ना. मैत्री आहे की मग? अरे सौरभ तूच तर म्हणायचा ना की काजल तू काल शाळेत आली नाहीस तर मला करमलंच नाही. मग आता तू जातोयस तर मला कसं करमेल रे? होय पण मला जायला. अरे असं नको ना बोलू सौरभ. तूच तर म्हणतोस की आपली मैत्री एवढी घट्ट पाहिजे की तू कुठेही असलास तरी मला तुझी आठवण आली पाहिजे. आणि मी कुठं पण असले तरी तुला माझी आठवण आली पाहिजे. होय म्हणत होतो की आणि ते खरं पण आहे. मी कुठं जरी गेलो ना तरी मला तुझी आठवण येणार. पण तू माझ्या समोर नसणार ना तेव्हा. पण जायला लागणार ना. नको ना जाऊ सौरभ. अरे आपलं मैत्री खातर तरी थांब. Thank you.
डोल्या चुमडी लय खेचलेस बरं का तू? ए मी कोणत्या चुमडी लय खेचले? नाटक तर तू खेचलेस. वा मी नाही खेचलं बरं का? खरं नाटकात रंगत आहे ना काजींमुळे आली. कसली डायलॉग म्हणत होती वय लागा ती एवढा आहे नाटक आपलं एक नंबर झालं. एक नंबर. पण सौर्या मला तुला काहीतरी सांगायचं आहे. काय सांगायचं रे? ऐक आपलं नाटक झालं सगळ्यांनी टाळेबिळे वाजवल्या शिट्ट्या वाजवल्या हा. पण तो काजलचा पहिला जो मूड होता ना तेवढा बघण्याचा तो शेवटपर्यंत होता ना. म्हणजे म्हणजे भावा मला काहीतरी गडबड वाटते. गडबड क्लिअर बोल की काय कळ ना मला. अरे तुला समजत कसं नाही रे? बरं ती सोड. पण सौर्या त्या प्रियाचं बी मला काहीतरी वेगळं वाटायला लागलं बरं. आता तिचं काय वेगळं? आताही ते एवढं नाटक झालं हा. ती काजीला तुझ्या पडी एवढी इमोशनली बोलत होती. तिनं लगा तुझा हात बी धरला. त्या प्रियाच्या तोंडात जरा तर काहीतरी होतं का हा. आपल्या मित्राचा कोणतरी हात धरते एवढी इमोशनली बोलते. ती पोरगी लागा दुसऱ्या पोरांवानी बघ तशीच बसल्या टाळ्या काय वाजवत्या तिला काहीच वाटतं ना. हो को आता कशी बोलायला लागल्या मैत्रिणी बरं. तुझं आपलं मैत्रिणी बरं चांगलं चाललंय बरं का. तुला तुझं काय पडलंय का?